के पंजे पकड़ दो भाई। हाय, मी सुरभी आहे, टिपिकल गर्ल सुरभी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी माझ्या मामाच्या गावाला आली आहे आणि इथं मस्त ऊस शेत तुम्ही चित्र बघू शकता की मस्त फुलं आली आहेत। आणि हे बघा, हे आंब्याचं झाड आहे, छोटा आंब्याचं झाड आहे। आणि बघा तिकडं पण खूप सारे मोठे आंब्याचे झाड आहे। आणि हे माझे भाऊ बहिणी आहेत। ही आहे स्वानंदी, तुम्हाला माहितीच असेल। हा आहे कृष्णा, ही आहे मुक्ता आणि हा आहे प्रांशू। तर चला ना आपण त्या आंब्याच्या झाडावर जाऊया आणि मला कैरी खायची म्हणून चला आपण कैरी पण खाऊया। चला झाडावर मी तर नाही चढू शकत, चढू शकत नाही। कशी काय खायची कैरी बघू, ही चढू शकते। पडा खाली झाड आंब्याच, मग सगळेच आंबे आपल्याला खायला भेटतील। गोटी नसती रे, त्या आंब्याचं नाव गोटी आंबा आहे। येडाचे खरंच। हा ते बघ तिथं गाई आहे, वासरू सुद्धा आहे तिथं। चला मी तिकडं ना जाणार, पण या गोठ्यात बघते हाय का कोणची गाई। चला शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। आणि काय झालं अरे अग,
शिवनेरी किल्ला बघूयात आणि नंतर आपण बिबट्याचे पंजे बघायला जाऊयात. तर चला. तर इथं जुन्नर तालुक्यात पण खूप बिबट्या असतात. तुम्ही बघू शकता तिथं ऊस आहे आणि ऊसात तर बिबट्या असतातच. तर आणि इथं रोज येतात बिबट्या. तिथं एक ओढा आहे नदी टाईप. तर आहे ना तिथं पाणी प्यायला ते बिबट्या येतात. आणि मी आज सकाळीच गेलते बघायला की तिथे बिबट्याचे पंजे होते आणि तुम्हाला सुद्धा दाख. तर आपण शिवनेरी किल्ला बघू नाही शकत, फक्त सांगू शकते की बघा तो जो डोंगर दिसतोय त्याच्या माग शिवनेरी किल्ला आहे. खूप बिबट्याचे पंजे होते आणि काही काही बिबट्यांचे पंजे असे गोल आकारात होते आणि काही काहींच्या बिबट्याच्या पंजावर तर असे नखट टोकदार दिसत आहेत. हे बघा ही वीट भट्टी आहे. आणि तुम्हाला सांगते की हे जे मशीन आहे मोठं, तर ते वीट भट्टीला जे काम करतात तर आहे ना आपण त्या इथं जे खाली असतं तिथून आपण वीट टाकायचं, मग ते बरोबर वरती जातं आणि जो माणूस जो वीट कलेक्ट करत असतो तो घेतो. तर चला आपण फिरून येऊयात. आणि आम्ही इथं येतो ना कधी कधी तर आम्ही ऐकले की इथे एक बिबटा आला होता आणि इथं घरावर तर त्याचे पंजे असे उठवट होतात. तर चला आपण आधी बिबट्याचे पंजे बघूयात. हा मोठा पंजा आहे हे बघा बिबट्याचा पंजा. अजून आपण बघूयात हा गोल वाले आपण नखाचे बघूयात. बघा बिबट्याचे पंजे असे मोठे असतात आणि त्याला मोठे मोठे नख असतात म्हणजे त्याचे पाय. तर बघा हे म्हणजे बिबट्या तिकडून येऊन इकडे असा गेलाय. त्यांचे मोठे मोठे पंजे असतात आणि हा बघा सेम दिसतो आणि ना खूप खोल गेलाय हा पंजा. बघू शकता तुम्ही खूप खोल पंजा गेलाय हा. हे बघा ह्याची बोट आणि हा त्याचा पायाचं ते ठसा. तर मी रॅम्प सुद्धा दाखवते तुम्हाला. रॅम्पवर पण बिबटा येऊन बसलेला तिथं, मग तिथं पण आपल्याला मिळू शकतात बिबट्याचे पण. तर आता मी मामाचं गाव फिरले, तुम्ही पण बघितलंच. मी तुम्हाला दाखवलं की आंब्याची बाग दाखवली, बिबट्याचे ठसे दाखवले, अजून रॅम्प दाखवलं तुम्हाला, वीट भट्टी दाखवली आणि हे मशीन कसं ऑपरेट करतं ते सुद्धा दाखवलं. तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर माझी बहीण मुक्ता हाय तर माझी बहीण मुक्ता सुद्धा तुम्हाला या भागाबद्दल सांगणार आहे काहीतरी आणि तिचा पण व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तुम्ही त्या व्हिडिओला पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय बाय.